अवैधरित्या वाळू वाहतूक ट्रॅक्टरद्वारे करत असलेल्या ट्रॅक्टरला पकडण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आले यश. काही दिवसांपासून अजिंठा वन विभागाला गुप्त माहितीनुसार मौजे मूर्ती शिवार तालुका सोयगाव येथे अवैधरित्या वाळू वाहतूक ट्रॅक्टरद्वारे करत असल्याचे समजले. त्यानुसार वन परिक्षेत्र एस पी मांगंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस डी कुचे, वनरक्षक वाय के लवंगे तसेच वनमजूर यांच्या पथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून जप्त करण्यात आले. भारतीय अधिनियमन 1927 कलम 26 ग नुसार वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ट्रॅक्टरवरील मजूर आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रॅक्टर जंगलात सोडून पळून गेले. सदरील ट्रॅक्टर मौजे पळसखेडा तालुका जामनेर विनोद राठोड यांच्या मालकीचे आहे. सदरील ट्रॅक्टर जप्त करून वन परिक्षेत्र कार्यालय अजिंठा येथे आणण्यात आले तर पुढील तपास वनपाल सावळत 12 एस डी कुचे करीत आहे. प्रतिनिधी रहीम खान, महाराष्ट्र न्यूज 10, सोयगाव.